नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आता आम्ही तिघ पण रेडी झालो आहोत. कुठे? तर गावाला जायला. आणि आमचं सगळं तयारी झालेली आहे, बॅग वगैरे भरलेले आहेत. ही एक ह्याच्यामध्ये जेवणाची पण बॅग आहे. जेवणामध्ये काय काय आहे ते आम्ही थोड्यावेळा तुम्हाला दाखवू जेव्हा आम्ही जेवू तेव्हा. आणि अजून एक बॅग आहे. अशा तीन बॅगा आम्ही घेतलेल्या आहेत. आणि आता आम्ही निघालो आहोत गावाला जायला. आता वाजले आहेत 9:30 वाजले आहेत. आता सकाळी आम्हाला 12 तास तर लागतातच गावाला पोचायला. तर चला आता तुम्ही पण आमच्यासोबत आमचं गाव बघायला. आता केसर आणि मी बॅगा घेऊन रेडी झालेलो आहोत, कारण संतोषा जळ देत नाही आम्ही बॅगा पकडायला, त्याच्यामुळे आम्हीच पकडतो. तर आता आम्ही निघालो बॅगा घेऊन खाली. गाडीमध्ये ठेवायच्यात बॅगा. आता चला केसर. चला आता गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की जय. चला आता भरपूर ट्रॅफिक आहे. कुठे आता भाईंदरच्या आधी आहे ना आपण, ब्रिजच्या आधी आहे. आणि पूर्ण त्या पुलापर्यंत ट्रॅफिक आहे, टोयोट्यापर्यंत. थोडं पुढे आल्यावरती थोडस बरं वाटतंय जरा ना, हलायला लागलं थोडस ट्रॅफिक. आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे. आता ट्रॅफिक मधून कधी बाहेर जाणार काय माहिती. जेवण तर घेतलेलं आहे, जेवायचं आहे. संतोषला खूप भूक लागली आहे. खरं तर संतोष ऑफिसमधून आला, त्याला मी बोलली होती तरी खा म्हणून, पण त्याने काही खाल्लं नाही चहा बरोबर. म्हटलं घावने बनवलेले आहेत ते खा म्हणून नको. आणि त्याला भूक लागली आता भरपूर. म्हटलं ठाण्याच्या इथपर्यंत तरी जाऊया, कमीत कमी तेवढं ट्रॅफिक पण कमी होईल, तर तिथे आपण जेवूया असं मी म्हटलं त्याला. आम्ही आता वेफर खातोय आणि त्याला ते पण नाही आवडत खायला. वेफर वगैरे आवडत नाही खायला संतोषला, त्याला जेवणच लागतं. आणि केसर पण खाते वेफर. केसरला पण भूक लागलेली आहे. मला तर मी खाल्लं होतं तरी पण मला भूक लागली आहे. गाडीमध्ये असा प्रवास करताना आता भूक लागते ना, त्यामुळे मी पण वेफर खाते. आज पाऊस पण भरपूर पडतोय. अजून ट्रॅफिकमध्येच आहोत आम्ही. भरपूरच पाऊस पडलेला आहे, पाणी पूर्ण रस्त्यावरती भरलेला आहे. फायनली भाईंदरच्या खाडीपर्यंत आलेलो आहोत. आणि आता कुठे ट्रॅफिक थोडस कमी झालं इकडे. ब्रिजमुळेच जास्त ट्रॅफिक होते. हा ना, आणि पावसामुळे मेन म्हणजे पाणी पण भरलेलं आहे इकडे ना. हा, ट्रॅफिक मधून सुटलो आता थोडस. भाईंदरची खाडी फाउंटनला पोहोचलेलो आहोत. आता वाजले किती? 11:30. 11:30 वाजले. आपण किती वाजता? 10:30 निघालो. 10:30 निघालो. 10:30 ते 11:30 आणि 11:30 वाजले. पावणे 2 तास लागले आम्हाला त्या ट्रॅफिकमुळे. आणि आता पुढे वाटत तर नाही आहे ट्रॅफिक असेल असं ठाण्यापर्यंत. असेल तर बरं आहे, लवकर लवकर पोहोचू. आणि पाऊस चालूच आहे. Oh, yeah.
केलेली आहे इकडे मुंबई. नवी मुंबई मधला कोणता एरिया आहे पण हा नवी मुंबई एवढं. चला आता आम्ही जेवायला थांबलो आहोत आणि हे मी प्लेट आणलेले आहेत युरन थ्रोवाल्या, तर त्याच्यामध्ये आता जेवायला देते मी सगळ्यांना. याच्यामध्ये आहे पावटा, पावट्याची भाजी आणलेली आहे, वालाचं बिर्ड. नक्की काय करते माहीत नाही कसं. आणि बिरड्यासोबत आहे घावणे फेवरेट. आता पहिल्यांदा आनंद येते जेवायला. आता थोडं बोलताना हे होतं कारण का ते कॅप वगैरे लावलेली आहे ना तोंडाला. हे घ्या दोन दोन प्लेट. एकच आहे काय दोन दोन? दोन प्लेट असतील. आता संतोष दे, संतोषला गावना किती? एकच बस. हा मला गावना दे, फक्त भात दे, भात भाजी. संतोषला भात खायचं आहे त्याच्यामुळे त्याला गावना एकच देते. गावना संपल्यावरती भात देऊ ना. हो रे गावना खाऊन झाल्यावर आता दिलं तर चालेल. परत परत काय तू याच्यामध्येच खाणार आहेस ना भात? तर हो डब्यामध्येच. हे घे आता केसरला देते. हे अजून कोणीतरी गाडी थांबवली आपल्या बाजूला. केसरला देते गावना. केसरला गावना आवडतो ना? हा एक हवा केसरला दिलो एक गावना. पकड. आणि आता मी घेते दे. चल आता बस बस बरी आहे का भाजी? देखते खाते कशी आहे. आणि आता मी घेते. मला गावणे खूपच आवडतात. छान आहे छान छान झाले मस्त इथे बघून बोल मस्त आहे. आणि या तुम्ही पण जेवायला. तुम्ही पण या जेवायला. काय खातोयस तू? भात आणि भाजी. ओ कसं आहे? छान आहे छान. एवढा खाणार आहेस तू भरलेलं भात? अर्धा तुला भरवतो ना. नको तूच खा. मी बाहेर भात खा. मला काय देऊ का? तुला भात देऊ? मला नको. जास्त आला म्हणजे किती आहे त्याच्यात? हा मला नको आहे. जास्त खावत नाही प्रवासामध्ये. भाजी पाहिजे असू. नुसती भाजी खाऊन कसं वाटतंय? कोणा भातात काढून घेते. हा ठीक आहे मला चमचा दे. झालेलं आहे माझं जेवण. आज भाजी खायची. चम्मच नाही खाते भाजी. भात नाही खाणार. भात नाही पोट भरलं माझं. कसं वाटतंय प्रवास करताना? किती दिवसांच्या नंतर? दोन दिवसांनी? दोन महिन्यांनी? दोन महिन्यांनी प्रवास कसं वाटतंय? फ्रेश. फ्रेश
तुला कसं वाटतंय तुझ्या गावाला तुझ्या गावाला जातोय ते. आम्ही आता सीट चेंज करतोय, केसर मला जायला देत नाही. चलो साइड दो. बापरे एवढी ओवर करते ना केसर, तसं काय लहानच बाळ. आता केसर काय चाललंय, झोप वगैरे येते का रे तुला? ए केसर कानाला लावून ऐकायला येत नाही काय? झोप येतच नाही पूर्ण रस्ता खड्डे 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 खड्डे, त्याच्यामुळे झोप येत नाही संतोषला ना. आता दिसतोय झोप येत नाही खड्ड्यांमुळे. कश्मीरी घाट मध्ये आलेलो आहोत आम्ही आता. तरी हे कमी आहे ना दुःख असं वाट. मग अशी असं वाटलं ट्रकचा पाठीमागचा दूर जात आहे. पुढचं घर दिसत नाही ना लगेच आपल्याला लाईट आल्याशिवाय. सकाळचे 6 वाजलेले आहेत, नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज आहे अनंत चतुर्थी. आणि डोंगरावरचं सगळं धुकं दिसत आहे. अजून सूर्य उगवलेला नाही आहे पण आकाश मस्त झालेलं आहे. म्हणजे पाऊस नाही आहे, आज पाऊस नाही पडायला पाहिजे. ती आहे मोठे मोठे गणपती आज विसर्जनासाठी निघतील, तर आज पावसाने कृपा केली पाहिजे. अरे आपण कुठे आलो? खेड मध्ये आलो ना. आम्हाला खायला
आता घोटाळा दाखवा आता आहेत कुठे आपण कुठे क्रेडला आहेत अजून सूर्य उगवला नाही आता वाजले किती 6:30 वाजले इकडे आमचं ऑमलेट बनतंय प्रत्येक ठिकाणी सेम नाही आहे काही ठिकाणी जास्त आहे काही ठिकाणी कमी आहे डोंगर पण समोर दिसत नाही ना आंटी पण आता वाजले सकाळचे 7 आले 2 7 रोड भरपूर खराब आहे खूपच काय नजारे दिसत आहेत आज आणि बघा इथे नदी नदीच्या बाजूला डोंगर काय सुंदर दिसत आहे वाव किती सुंदर नजारा दिसतोय हा काश मी तुम्हाला रिअलमध्ये दाखवू शकली असती खूपच सुंदर दिसत आहे वाव अजून काहीच म्हणू शकत नाही स्वर्ग वाटतोय स्वर्ग सूर्य उगवलेला आहे आणि ते ढग असल्यामुळे तो सूर्य पण कसा दिसतोय ना फुल दिसत नाही आपल्याला वेगळंच दृश्य दिसतंय हे मस्त एकदम वाटतंय सूर्य लपलाय ढगांमध्ये अर्धा लपलाय आणि अर्धा बाहेर आहे मस्त वाटतंय एकदम खरंच हा हे आपला परशुराम घाट ज्याची अवस्था अत्यंत बिकट आहे खूपच त्या मानाने खूप सुधारलंय जोरात काम आहे पण काम चालू आहे पण ते चालू जरी असलं तरी ते मध्ये मध्ये तर हे असे खड्डे तर आहेतच काम तर चालू दिसतंय पण मध्ये मध्ये खूपच रस्त्याची अवस्था बेकार आहे इथून चांगलं आहे हा धबधब्याचं नाव मला असं वाटतं की सवतकडा धबधबा आहे हा परशुराम घाटावर उतरल्यावर परशुराम घाट उतरल्यावरती खूपच सुंदर दिसतो आहे मस्त सूर्य मला सूर्योदय झालेला आहे आणि सूर्य ढगांमध्ये लपतो आहे आणि हे बघा इथे रस्त्याची अवस्था बघा खड्ड्यांची अवस्था खड्ड्यांची अवस्था काय झालेली आहे रस्त्यांची अवस्था नाही खड्ड्यांची अवस्था झाली आहे अरे बापरे खरोखर मध्ये मध्येच असं आहे का माहिती नाही असं ते रस्ते चांगलं आहे पण मध्ये मध्ये आहे तर इतका बेकार की काय विचारायला नको जास्त खड्डे हो ना शुभ सकाळ मंडळी सकाळ झालेली आहे सूर्योदय झालेला आहे आणि आता लवकरात लवकर आम्ही राजापूरला पोहोचू आमच्या गावाला
सकाळचे आता वाजले आहेत 7:15 होतील आता, म्हणजे 1-2 मिनिटं बाकी आहेत 7:15 व्हायला. आणि खरंच खूप सुंदर नजारे आहेत आम्हाला बघायला भेटतायत आज. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस येतो ना त्या टायमाला वेगळं वेगळंच बघायला भेटतं खरं तर कोकणामध्ये दृश्य. पण आजचं काही मला वेगळंच दिसलेलं आहे खरं तर, म्हणजे असा मी नजारा नाहीच बघितलाय खरं तर. काय म्हणते केशर, झोप झाली का? झाली, रात्र झोपली. ऑमलेट पाव पण खाऊन झालेला आहे केसरचा. केसर साठी विदाउट मिरची बनवायला सांगितला होता, त्यामुळे केसरला आवडला आहे. आणि संतोष काहीच खाल्लेलं नाही आणि मग नंतर भूक भूक लागली करेल. चहा प्यायला. आणि आमचे ड्रायव्हर आनंद त्यांनी पण काहीच खाल्लेलं नाही, फक्त चहा प्यायले. मी दोघांना पण सांगितलं खा, खाऊन घ्या खाऊन घ्या, पण नाही. त्यांना रत्नागिरीला जाऊन खायचं आहे खरं तर. आता बघू रत्नागिरीला जाऊन काय खातायत ते. आणि आम्ही तर डबल खाऊ रत्नागिरीमध्ये जाऊन, कारण अजून 2 तास लागणार आहे रत्नागिरी यायला. तर म्हटलं खाऊन घेऊया. आणि मला तर प्रवासामध्ये खूपच भूक लागते, त्याच्यामुळे मी खाऊन घेतलेलं आहे. पार्सल आलेलं आहे आता, लवकरच आम्ही राजापूर मध्ये पोहोचणार आहोत. राजापूर आलेला आहे. राजापूर मध्ये आम्ही आता एंट्री केलेली आहे आणि आता वाजले आहेत 11:15. हो, आता यावेळेस काही मी चॅलेंज लावणार नाही कारण मला एकदा माहिती पडलंय. काय बोलते केसर? चॅलेंज आला तर प्रश्नच नाहीये, कारण आता माहिती पडलं मला 20 मिनिट्स मध्ये आपण घर येतो इथून. आता जबरदस्तीने चॅलेंज का लावू मी आता. आता राजापूर मधून आम्ही टर्न घेतलेला आहे आमचं जे गाव आहे तिथे जाण्यासाठी. आमच्या गावाचं नाव आहे केळवडे. आणि वातावरण अजून ते पावसाचंच आहे कारण ऊन बिलकुल नाही आहे. आणि आता तर पाऊस तर नाही आहे पडत, पण ऊन जातय येतय जातय येतय असं वातावरण आहे. आणि गावालाही वातावरण पावसाचंच आहे, म्हणजे ऊन तर नाही आहे, ऊन जातय येतय असं चाललेलं आहे. आज एक आज अनंत चतुर्थी आहे. आज मोठ्या गणपती सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होणार आहे. काही जणांच्या घरी पण असतात 11 दिवसाचे गणपती, तर त्यांचे पण आज विसर्जन असणार. तर आज खरं पाऊस न पडावा हीच पावसाला विनंती. आजच्या दिवस तरी पाऊस नाही पडला पाहिजे कारण विसर्जनाचा दिवस आहे ना म्हणून. आणि आता थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचू. हे धरण आहे ना, धरण आहे ना, भरपूर हरण, इकडे भरपूर हरण दिसतात इकडे. पावसामध्ये रस्ता वेगळाच दिसतो ना, झाडी एकदम दाट झालेली असतात. हिरवं तर असं पण असतं आपल्याकडे, पण पावसामध्ये जास्त दाट झालेली असत झाडी.
थोडं ऊन आलेलं आहे आता आणि हे ऊन असंच राहू दे. शाळा आली का तुझी? ही संतोषी शाळा. मला ही फुलं बघून असं पंजाबच्या मूवीची आठवण येते. आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या गावात केळवडे मध्ये. बघा माझा पुतण्या फिरतोय गावात. हा बघा कोंबडा. हा काय कोंबडाच आहे. ए बाबा बाजूला हो. आणि हे समोर आमचं घर दिसत इथून. आता आम्ही उतरतो खाली. आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि फ्रेश झालेलो आहोत आणि मी जस्ट मोदकची पण तयारी करते आहे. आमच्या वाडीमधले जे सार्वजनिक गणपती आहेत त्यांच्यासाठी मला द्यायचे आहेत. ते त्यांना खाऊ द्यायचं आहे तो मोदकचा. तर त्याची पण मी आता तयारी करायला सुरुवात केलेली आहे मोदकाची. आणि केसर पण आता जेवायला बसली आहे. केसर अजून फ्रेश नाही झाली. तिला खूप झोप आली आहे कारण गाडीमध्ये आम्ही झोपतच नाही कोण खरं तर. असं टाइमपास करत बसतो काही ना काही गाणी ऐकत हे करत हे करत पण झोपत नाही बिलकुल. त्याच्यामुळे झोप मला पण खूप आलेली आहे. पण तरी पण म्हटलं आता सार्वजनिक गणपतींचं विसर्जन पण आहे ना. म्हटलं ते आता पहिला आधी आपण बघूया आणि मग संध्याकाळी लवकर झोपूया. म्हटलं आत्ता मी झोपणार नाही आहे. 2 दिवसाची झोप माझी कम्प्लीट करायची असणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट जो आहे तो आम्हाला राहू द्या. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच.